रामकृष्ण आरे घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत 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 मित्रांनो. सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा, सदैव आनंदात आणि सुखात राहो असेच माझी ईश्वर चरणी प्रार्थना राहील. बघा, आपल्या घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींचे तांत्रिक उपाय अशी माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, उद्या येत आहे रामनवमी आणि रामनवमीच्या मुहूर्तावर तुम्हाला एक जबरदस्त असा तांत्रिक उपाय देत आहे. ज्यांच्याजवळ श्रद्धा आहे, ज्यांच्याजवळ विश्वास आहे, जे माळकरी आहेत, जे कुठलाही मांसाहार करत नाही, अशा लोकांनीच हा उपाय करायचा आहे. हा उपाय कोणीही करू नका. तर बघा, काही वारकरी माळकरी, मांसाहार करणारे, दारू गांजा पिणाऱ्या लोकांनी हा उपाय करू नका, त्यांच्याशी सक्सेस होणार नाही. तर मी आज तुम्हाला एक जबरदस्त असा उपाय सांगणार आहे. कशासाठी? आपलं स्वरक्षण होण्यासाठी, आपलं रक्षण होण्यासाठी, या देहाचं रक्षण होण्यासाठी तुमचा हा उपाय करणाऱ्यांना कधी ॲक्सिडेंट होणार नाही, तुमच्यावर भूतबाधा, पिशाचबाधा, शंकेनी डंकेनी काही होणार नाही. त्याच्यासाठी एकदम साधा सोपा उपाय आहे. हा उपाय मला एका साधू महात्म्याने सांगितलेला उपाय आहे आणि तो मी आज तुम्हाला सांगत आहे. बघा, ज्यांची श्रद्धा आणि विश्वास असेल त्यांनीच हा उपाय करा. हा व्हिडिओ बनवणे म्हणजे अंधश्रद्धा पसरवणे असं नाही, हा एक श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा भाग आहे. तर बघा, हा तांत्रिक उपाय मी आपल्याला सांगत आहे. मी आपल्याला इथं एक यंत्र देणार आहे. हे यंत्र कसं लिवायचं, काय करायचं, हे लिहून फक्त आपण आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे. हे यंत्र आपण आपल्या जवळ ठेवल्यानंतर आपला कधी ॲक्सिडेंट होणार नाही, आपल्यावर पिशाच बाधा, भूतबाधा काही होणार नाही, आपलं स्वतःचं संरक्षण होईल. म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी हा हे एक यंत्र देत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे असा कोरा कागद. बघा, काय करायचं आहे, असा कोरा कागद घ्यायचा आहे आणि एक लाल पेन घ्यायचा आहे, लाल शाईवाला पेन घ्यायचा आहे. कोरा कागद आणि लाल शाईचा पेन घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे यंत्र लिहून काढायचं आहे. बघा, हे यंत्र लिहून काढायचं आहे. तुम्हाला यंत्र इथं दिसत आहे. बघा, यंत्राचा मी इथं फोटो दिलेला आहे. तर बघा, कोऱ्या कागदावर आपल्याला हे अशा प्रकारे यंत्र काढायचं आहे आणि हे यंत्र काढून आणि आपण आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये किंवा कुठे आपण ठेवू शकता, आपल्या खिशात ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता, फक्त यंत्र काढून आणि आपल्या जवळ ठेवा. हे करणारा माणूस शकारी असावा, मांसाहार करणारा नसावा, कारण हे यंत्र आहे प्रभू श्री रामचंद्रांचं. बघा, हे यंत्र आहे प्रभू श्री रामचंद्रांचं. आता उद्या येते रामनवमी. तर रामनवमीच्या सर्वांना अशा हार्दिक शुभेच्छा. जे धर्ममार्गाने चालणारे, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे, अशा लोकांनीच हा उपाय करायचा आहे. तर बघा, इथं तुम्हाला यंत्र दिसत आहे. रामनवमीच्या दिवशी हा उपाय कधी करायचा आहे आपल्याला? रामनवमीच्या दिवशी, दिवसा 12 नंतर प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाल्याच्या नंतर, प्रभू श्री रामचंद्र दिवसा 12 वाजता जन्माला आले होते आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आले होते. म्हणून राम जन्म झाल्याच्या नंतर, 12च्या नंतर आपल्याला हे यंत्र संध्याकाळी 5, 6, 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत कधीही आंघोळ करायची आहे. आंघोळ करून धुतलेले कपडे घालून हे यंत्र लिहून काढायचं आहे. हे यंत्र लिहून काढल्याच्या नंतर याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायचे आहे, धूप, दीप दाखवायचे आहे, अगरबत्ती दाखवायचे आहे. याची घडी करून आपण फक्त पॅकेटमध्ये ठेवायचं आहे. बघा, इतका साधा सोपा उपाय आहे. तर काय करायचं आहे, आंघोळ करून प्रभू श्री रामचंद्राचं चिंतन करत तुम्हाला हे यंत्र कोऱ्या कागदावर लाल शाईने लिहून जवळ ठेवायचं आहे. तुमचं स्वतःचं संरक्षण होईल. कधी गाडीवरनं तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही, कधी तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि तुमचं कार्य सफल होत जाईल. असा ह्या यंत्राचा साधा उपाय आहे. हा उपाय आपण करून पाहावा, हा उपाय आपण करून पाहावा. तर चला, माहिती कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.